हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाकडून क्युरेटिव्ह पिटिशन लिस्ट, याचिकेवर 6 डिसेंबरला दुपारी सुनाव। ओबीसी म्हणून घेणाऱ्या येवल्याच्या येडपटाचं मराठ्यांनी ऐकू नये, जरांगे पाटलांचा मंत्री छगन भुजबळांवर निशाणा। बीडच्या परळीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार। मनसे विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक, राज ठाकरे मार्गदर्शन करणार। मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या शिवालय कार्यालयाचं आज दुपारी नूतनीकरण, उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार। देवस्थानच्या विश्वस्त पदावरून स्थानिकांना डावलल्यानं आज आळंदी बंदची हाक, आक्रमक पवित्र्यानंतर स्थानिकांना चर्चेसाठी बोलावणार। केंद्र निवडणूक आयोगात आज पुन्हा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर सुनावणी, दुपारी 4 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी नाराज असल्याची चर्चा, नियोजित कामामुळे उद्याच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत जाणार नाही, सूत्रांची माहिती। अमरावतीमध्ये आज शरद पवार गटाचा शेतकरी जन आक्रोश मोर्चा, जयंत पाटील, अनिल देशमुख, रोहित पवार उपस्थित राहणार, पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात। दिवाळी अधिवेशनात पवार गटाकडून वेगळ्या कार्यालयाची मागणी नाही, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा कारभार एकाच कार्यालयातून चालणार का, हा सवाल। भाजपसोबत जाण्याचं शरद पवारांनी कधीच सांगितलं नाही, जर तसं असतं तर संपूर्ण पक्ष आज भाजपसोबत असता, रोहित पवारांनी दादांचे आरोप खोडले। निचॉंग चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशात धडकण्याची शक्यता, चेन्नईला मोठा फटका, 5 जणांचा मृत्यू, शाळा महाविद्यालय बंद, विमान आणि रेल्वे सेवाही विस्कळीत। निचॉंग चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा, राज्यात काही ठिकाणीही पावसाचा अंदाज। 26/11 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार साजिद मिरला पाकिस्तानच्या तुरुंगात विषबाधा, भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सध्या व्हेंटिलेटरवर। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।